विलास बापूराव शिंदे यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण आलो आहे। तरी शेतकरी आणि यांच्या ऊसाच्या प्लॉटला मल्टीप्लायर ऑर्गॅनिक 100% ऑर्गॅनिक असणारा मल्टीप्लायर याचा उपयोग त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केला होता। तर उपयोग करायच्या अगोदर त्याच्या ऊसामध्ये कशी कंडिशन होती आणि उपयोग केल्यानंतर त्याच्या शेतामध्ये त्यांना ऊसामध्ये काय बदल जाणून आले थोडक्याचे मीच न सांगता आपला शेतकरी अनुभव व्यक्त करतील। तर नमस्कार। नमस्कार। तर तुम्ही यावर्षी तुमच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा उपयोग केलाय? हो केलाय। तर तुम्हाला यावर्षी मल्टीप्लायर उपयोग करायच्या अगोदर आणि केल्यानंतर याच्यामध्ये काय फरक दिसला? आधी आमचा ऊस लहानपणी कसा सुधारणे गेला म्हणजे जागेवर वाळून जाऊ लागला, समजा जागेवर मरू लागला। हो आणि दरवर्षी पेक्षा यावर्षी दुप्पट उत्पन्न वाढ दिसायली आम्हाला, म्हणजे चांगला कर्मायला। दरवर्षी तुमच्या याच्यामध्ये कशी ऊस राहत आणि यावर्षी ऊसामध्ये काय फरक? यावर्षी ऊस चांगला लसलशीत हिरवागार असून मुलाला ठोकर पण घ्यायला फुटवे जास्त काढायला, फुटवे जास्त काढायला, ऊसामध्ये वाढ आहे भरपूर आहे, बुरशीचं प्रमाण ऊसामध्ये वाढ पण आहे। बरं, असं काय तुम्हाला वाटतं का मल्टीप्लायर सोल्ड म्हणजे वापरलं तेव्हापासून तुम्हाला काही रोग राह म्हणजे काय रोगाचा परिणाम काही नाही? रोगाचा परिणाम तर नाहीच नाही सर, हे काय आपण बघायला नाही। आता हे जो आपण ऊसात आलोय तर हे तो दुसरा खडवा आहे, म्हणजे पहिल्या वर्षी याच्यामध्ये उत्पन्न तुम्ही घेतलेलं आहे, आता हे दुसरं उत्पन्न म्हणजे त्याच्यामध्ये हा दुसरा खडवा आहे। आम्हाला नव्या पर्यंत जुना खडवा चांगला वाटायला, गेल्या वर्षी पर्यंत नव्या खडव्यापेक्षा जुना खडवा चांगला वाटायला। तर मल्टीप्लायर वापरून तुम्ही आनंद या। हो, तर मल्टीप्लायर वापरल्यामुळे तुमच्या शेतामध्ये तुम्हाला जवळपास चांगल्याच प्रकारे रिझल्ट दिसला। इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही मल्टीप्लायर बद्दल काय सांगू शकता? असं सांगू शकतो ना, ऊस चांगला होते, उत्पन्न वाढते, झाडा ठोकर होते, फुटवे निघते जास्त, समजी माहिती सांगू शकतो। बरं, जवळपास तुम्ही रासायनिक खतामध्ये काय कमतरता म्हणजे काय बचत केली का? हो थोडी केली ना, सांगितलं पाहता या आता ऊस आमचा 11 एकर असून समजा 7 एकरला वापरला आम्ही, 7 एकरला त्यात कमीच केलं नाही, 1-2 पोती वापरली, 1-2 पोती। जसं की नानाराव पतंगे सरांनी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतामध्ये केलं। बरं, आता इथून पुढे तुमची काय इच्छा आहे? बरं, आता हे सोडायचं नाही ना, वापरणं सुरू ठेवायचं आहे, वापरणं सुरू ठेवायचं। इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही सांगू शकता की मल्टीप्लायरचा एक वेळ अवश्य वापर करून बघा। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मल्टीप्लायर हे तुम्ही कोणत्याही पिकासाठी आणि कोणत्याही वेळे याचा उपयोग करू शकता आणि वापरण्याची पद्धत भी जवळपास तुम्हाला ड्रीपमध्ये भी देऊ शकता, स्प्रेमध्ये भी वापरू शकता आणि खर्चामध्ये भी खूप कमी आहे। खर्चामध्ये तुम्हाला काय वाटतं? खूप कमी आहे, नियमित खर्चात कमी आहे हिशोबाने, तुमच्या हिशोबाने नियमित। तर मल्टीप्लायरच्या खर्चामध्ये भी खूप मोठी खर्च भी कमी आहे, कितीचा फरक पडला? बरं, खर्चामध्ये कितीचा फरक पडला? आता आम्हाला 50-55 हजाराचा एकदा ढोस लागू लागला, की 25-26 हजार झाला आमचा, म्हणजे जवळपास 50% पहिल्या वर्षी फरक झाला। यावर्षी तुम्ही वापर करताय ना? हो, याच वर्षी। तर शेतकरी मित्रांनो, कोणतंही पीक असो, सोयाबीन असो, तूर असो, हरभरा असो, गहू असो, स्प्रेमध्ये भी चालतं आणि ड्रीपमध्ये भी चालतं, प्रत्येक पिकासाठी हे उपयोग आहे। तुम्ही एक वेळ फक्त पावशेराची पुढे एक वेळ तुमच्या शेतामध्ये उपयोग करून बघा, रिझल्ट येत आल्यानंतर वापरायचं का नाही वापरायचं तुमचं तुम्ही ठरवा। धन्यवाद। एकच काय आलं?